नमस्कार, वैश्यूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण म्हणणार आहोत शाही असं पालक पनीर. तुम्ही बघू शकता मस्त असं दिसतंय. त्यासाठी मी इथे पालक धुवून घेतलेलं आहे. पालकची एक मोठी जोडी वॉश करून ठेवलेली आहे. इथे मी गॅसवर पाणी तापायला ठेवलेलं आहे गरम करायला. थोडंसं बॉईल होत आलं आहे, त्यामुळे आता टाकणार आहोत आपण पालकची पाने. त्याला आपण थोडंसं शिजवून म्हणजे ब्लांच करून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही आहे जेणेकरून त्याचा कलर चेंज होईल. असं आपल्याला त्याचा कलर चेंज नाही करायचा आहे. तसा आहे तसं आपल्याला ग्रीन कलर असं पाहिजे, त्यामुळे थोडंसं चमच्याच्या साह्याने आपण त्याला डीप करूया. पानं थोडीशी हलकीशी पडली, नरम पडली की आपण त्याला आता बर्फाच्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. असं केल्यामुळे आपला ग्रीन कलर हा भाजीचा तसा तसा राहतो. सगळे आपण चिमट्याच्या येणे आता पालक गरम पाण्यातून थंड पाण्यात ट्रान्सफर केलेले. आता आपण थंड पाण्यातून निथळवून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. त्याची आता प्युरी करून घ्यायची आपल्याला. सगळं आता पालक मी इथे काढून घेतलं आहे. इथे घेतलं आहे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि काजू. थोडंसं त्याला रिचनेस देण्यासाठी मस्त त्याची आता प्युरी करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता याचा कलर काय भारी वाटतो आहे. आता इथे मी कढईमध्ये तेल टाकू ठेवूया तापायला. तेल छान तापलं की आम्ही टाकणार आहोत कढीपत्त्याची पाने आणि ठेचलेलं लसूण. तुम्ही अशा प्रकारे पालक पनीर नक्कीच बनवून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल रेसिपी. थोडंसं मिक्स करूया आपण चमच्याच्या साह्याने. तेलामध्ये लसूण थोडासा भाजला जाऊ देऊया. तर भाजल्यानंतर आपण पालकची प्युरी टाकून घेऊया याच्यामध्ये. एकसारखं ढवळत राहायचं प्युरी आहे. तेलात टाकल्यावर थोडीशी तडतडते, त्यामुळे थोडी काळजीपूर्वकच आपण टाकून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून थोडंसं ठीक आहे. आता आपण मिक्सरचंच भांडंमध्ये पाणी टाकून थोडं साईड लागलेलं असं ते सगळं व्यवस्थित धुवून त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आपण. तिथे टाकूया चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करूया. आता छान अशी उकळी होऊ देऊया आपण. ते पाहू शकते मस्त असं थिक अजून आहे. त्यावर झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनटं शिजायला देऊया. ते पाहू शकता इथे आपलं पालक मस्त शिजले गेलं आहे. त्याचा कलरही थोडासा चेंज झाला आहे. पुन्हा आपण झाकण काढून चेक करूया. आता यामध्ये टाकणार आहोत आपण पनीरचे क्यूब. सगळं पनीर आपण आता व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. पनीर टाकल्यानंतर जास्त शिजवायची गरज नाही. जेमतेम वाफेवर 3 ते 4 मिनटं इनफ होतं. पुन्हा झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनटांनीच आपण याची वाफ काढून घ्यायची. 3-4 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पालक पनीर तयार आहे. त्या आपण ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. परतून त्यावर थोडंसं पनीर किसून टाकलेलं आहे, एक पनीरचा क्यूब. दिसायला रिच अशी रेसिपी आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल. तुम्ही भात, भाकरी, चपाती, नान, रोटी कशाबरोबर एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.